नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज पाच जानेवारी सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी आजपासून ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडणार आहे काल सोमवारी माघारीच्या अंतिम मुदतीनंतर जिल्ह्यातील चोपन्न ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या अनेक गावात केवळ एका जागेसाठी लढत होणार आहे मात्र अनेक महत्त्वाच्या गावांमध्ये तुल्यबळ पॅनल्स एकमेकांसमोर उभे ठाकल्याने निवडणूक रंगतदार ठरणार आहे काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढती होतील आदर्शगाव बाजार तीस वर्षानंतर निवडणुकीला सामोरे जाणार आहे विरोधी गटातील उमेदवारांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली श्रीरामपूर तालुक्यातील के बेलापुरात निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न होते मात्र माघारीनंतर दुरंगी सामना स्पष्ट झाला बिनविरोधच्या प्रयत्नांना राळेगंज सिद्धीतील राजकारणाने धक्का दिला आहे राळेगंजमध्ये आता दुहेरी सामना रंगणार आहे दरम्यान पारनेर तालुक्यातील सहा गावांमध्ये केवळ एका जागेसाठी निवडणूक होत आहे शेवगाव तालुक्यातील अधोळीत अवघ्या एका जागेवर निवडणूक होणार असून दोन महिलांमध्ये लढत होईल सोनईत दुरंगी लढत होणार आहे मात्र सात अपक्षांनी निवडणुकीत रंगत आणली आहे वांबोरे येथील राजकारणाला निवडणुकीचा ज्वर चढला आहे गावातील पाटील भिटे समर्थक निवडणुकीच्या निमित्ताने आमने सामने आहेत कर्जत तालुक्यातील बिनविरोध झालेली ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात गेली आहे दरम्यान बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये राहदा तालुक्यातील लोणीबुद्रुक कोल्हार भगवतीपूर सावळी विहीर तिसगाव पिंपरी लौकी तर श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर नेवासा तालुक्यातील शनी शिंगणापूर अकोले तालुक्यातील चितळवेढे निळवंडे कळम बहिरवाडी वाघापूर खडक निंब्रळ जाचकवाडी म्हाळादेवी मोगरस मनोहरपूर आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतीची चौकशी प्रशासनाकडून केली जाणार आहे जिल्ह्यातील काही आमदारांनी पैशाचे आमिष दाखवून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार झाली या प्रकारामुळे ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता भंग झाली आहे आमिष दाखवणाऱ्या आमदारांची चौकशी करून त्यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे यांनी राज्य निवडणूक आयोग आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे या मागणीवरून ही चौकशी केली जाणार आहे अकोले तालुक्यातील ढोकरी शिवारात काल सायंकाळी दुचाकीवरील एका दाम्पत्यावर बिबट्याच्या जोडीने हल्ला चढविला यात मागे बसलेली महिला जखमी झाली या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार